वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चटपटी तशी हिरव्या टोमॅटोची चटणी। टोमॅटोची चटणी ही करण्यासाठी अतिशय सोपी आहे, तसेच ती जेवणाची लज्जत सुद्धा वाढवते। अशी ही चटणी करण्यासाठी मी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये घालणार आहे 2 टेबलस्पून तेल। इथे आपल्याला तेल खूप गरम होऊ द्यायचं नाही। 10 ते 12 लसूण पाकळ्या तुकड्यांमध्ये करून घेतलेली हिरवी मिरची, उभे चिरून घेतलेले हिरवे टोमॅटो, टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला त्याला एकदा हलवून घ्यायचंय। आता त्यामध्ये घालायचे 2 छोटे चमचे जिरे। जिरे घातल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट वाफेवरती ते हिरवे टोमॅटो शिजू द्यायचे। इथे आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहेत, टोमॅटो शिजले की नाही हे बघून घ्यायचंय। इथे टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत। आता ते एका प्लेट मध्ये काढून त्याला गार होऊ द्यायचंय। आता एका मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये गार झालेले टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, जिरं घालून घ्यायचंय। 1/2 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता। चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरला थोडस ओबड धोबड फिरवून घ्यायचंय। इथे मी गुळ घालायची विसरले होते, आता तो घालून पुन्हा फिरवून घेणार आहे। इथे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा देखील उपयोग करू शकता। आता ही चटणी एका बाउल मध्ये काढून घ्यायची। आता ह्या चटणीला तडका देण्यासाठी मी ते गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये घालत आहे 2 टेबलस्पून तेल। तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा तीळ आणि 1/2 चमचा हळद। असा हा तडका पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि गार झाल्यानंतरच तो त्या चटणीवरती टाकून घ्यायचा आहे। त्यावरती घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे आपली कच्च्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। आपणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। अशीच एक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया।